नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे गुणोत्तरीय बैजिक राशी या संबंधीचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर घेतलेले बैजिक राशींचं, समजा इफ ए अँड बी आर टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन देन ए बाय बी इज कॉल्ड रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन। म्हणजे जर आपल्याला ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर ए छेद बी या गुणोत्तराला गुणोत्तरीय बैजिक राशी असं या ठिकाणी आपण म्हणत असतो। तर या ठिकाणी आपल्याला ही संकल्पना कळाली असेल, ए आणि बी या बैजिक राशी आहेत आणि मग आपल्याला काय करायचं असतं, तर दिलेल्या ज्या बैजिक राशींची गुणोत्तर आहेत ती सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्यायचं असतं। तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला 8वीमध्ये विचारले जातात। आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत आणि कशा पद्धतीने ही उदाहरणे या ठिकाणी सोडवता येतील हे आपण बघूया। एक्झाम्पल असं आहे, एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर अपॉन एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर मायनस एम क्यूब मायनस एन क्यूब। असं जर उदाहरण असेल तर आपण जे फॅक्टर्स बघितलेले अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये त्याचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे आपल्याला, आणि मग त्याचे फॅक्टर्स लिहायचे आहेत आणि जे कॉमन फॅक्टर आहेत त्यांचा लोप करायचा आहे, ते कॅन्सल करायचे आहेत। मग या ठिकाणी आपल्याला पहिलं फॉर्म्युला या ठिकाणी दिसतोय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या टाईपमध्ये एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर। काय आहे याचं फॅक्टर्स, तर ए प्लस बी हा पहिला फॅक्टर आहे आणि ए मायनस बी हा दुसरा फॅक्टर आहे, हे आपल्याला माहिती आहे। आणखीन आपल्याला या ठिकाणी एम क्यूब मायनस एन क्यूब हे या ठिकाणी दिसतंय, म्हणजेच आपल्याला आपल्या जो फॉर्म्युला आहे बैजिक राशीमध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब काय आहे, तर पहिल्यांदा घन त्या ठिकाणी काढून टाकले तर ए मायनस बी आहे आणि दुसऱ्या कंसात आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा वर्ग लिहायचा आहे, पण टू लिहायचा नाही, आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, कारण टू येणार नाही। तर हे आधी या पूर्वीच्या व्हिडिओंमध्ये घेतलेलं आहे, ते व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत आणि म्हणून चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ आपण बघू शकता। तर या संकल्पना या बैजिक राशींचे या ठिकाणी आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत, ते फॅक्टर्स या ठिकाणी आपल्याला पाडायचे आहेत आणि म्हणून याच्या पुढे आपण लिहूया एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, म्हणजे एच्या जागेवर एम लिहायचं आहे आणि बीच्या जागेवर एन लिहायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळतील एम प्लस एन इंटू एम मायनस एन, ए प्लस बी इंटू ए प्लस ए मायनस बी, त्या पद्धतीने या ठिकाणी। आता हा वर्ग आहे आपल्याला घातांक रूपात दिलेला आहे, म्हणजे याचे दोन फॅक्टर्स जे आहेत ते तेच घात असणारे, कारण जर वर्ग असेल तर त्याच संख्येने जर स्वतःला गुणलं तर वर्ग होतो आणि म्हणून या ठिकाणी वर्ग जर बैजिक राशी आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते आपल्याला लिहिता येईल एम प्लस एन इंटू एम प्लस एन। तर हे दोन अवयव आहेत याच्यामध्ये लपलेले, आता याचे अवयव पडत नाही आपल्याला माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी इंटू हे असंच ठेवूया एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम क्यूब मायनस एन क्यूब। या ठिकाणी आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा जे फॅक्टर आहे ते फॅक्टर आपल्याला वापरायचे आहे, मग ए ऐवजी या ठिकाणी एम आहे, बी ऐवजी या ठिकाणी एन आहे, मग या ठिकाणी आपल्याला जर पहिला फॅक्टर मिळेल ए प्लस बी म्हणजे घन काढून टाकायचे, मग या ठिकाणी घन जर काढले तर आपल्याला मिळेल एम मायनस एन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, या ठिकाणी आपल्याला मिळेल एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर। आता आपल्याला छेदाने अंशामध्ये जे समान फॅक्टर्स आहेत त्यांचा लोप करायचा आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी एम प्लस एन आहे, या ठिकाणी छेदामध्ये छेदात आणि अंशात सारखे जे फॅक्टर्स आहेत त्याचा लोप करायचा आहे, एम मायनस एन या ठिकाणी, या ठिकाणी छेदात एम मायनस एन त्याचाही लोप होईल,
लोक म्हणजे भाग वनचा जाईल, या ठिकाणी वन असणार आहे लक्षात घ्या, एम प्लस वन वन्स आर एम प्लस वन, इकडं पण तसंच. आणखी आपल्याला काय जाईल या ठिकाणी, एम प्लस एन एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर, इथं पण तेच तोच फॅक्टर आहे बघा. याला जर कंस टाकलं दोन्ही फॅक्टर सारखे होतील, तर यांचा सुद्धा लोप होईल, या ठिकाणी वन येईल. आता आपल्याला माहिती आहे जर गुणाकार असेल तर अंशांशांचा गुणाकार अंशस्थानी आपण लिहित असतो, आणि छेदाछेदांचा गुणाकार आपण छेदस्थानी त्या ठिकाणी लिहित असतो. मग अंशांशांचा गुणाकार करूया, वन इंटू वन इंटू वन, तर वन येईल. एक गुणिले एक गुणिले एक, एक गुणिले एक एक, एक गुणिले एक एक, आणि म्हणून अंशस्थानी एकात. इथं एक गुणिले इथं शिल्लक आहे बघा, एम प्लस एन, वन इंटू एम प्लस एन, एम प्लस एन, एम प्लस वन एन इंटू वन, एम प्लस एन, एम प्लस एन इंटू वन, एम प्लस एन, आणि म्हणून या ठिकाणी शिल्लक राहील एम प्लस एन. आणि हेच आपलं आता याला सिम्प्लिफाईड होत नाही, आणि म्हणून हे सिम्प्लिफिकेशन आहे वन अपॉन एम प्लस एन. तर अशा पद्धतीने आपल्याला इतर उदाहरणे सुद्धा आपल्याला जे फॅक्टर दिलेले आहेत फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्याचा उपयोग करायचा आहे, आणि रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे एक जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.